नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये पनीर टिक्का मसाला. तर चला पटकन जाऊन बनवूया पनीर टिक्का मसाला, अगदी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये भेटतो अगदी तसा. तर चला झटपट आणि इन्स्टंट आपण घरच्या घरी बनवणार आहोत, अगदी चमचमीत आणि टेस्टी डिलिशियस आणि अगदी झटपट. जसं मी नेहमीच म्हणते, अगदी 10 मिनटात होणारी ही रेसिपी आहे. तर चला पटकन जाऊन स्टार्ट करूया. असं आहे पनीर टिक्का मसाला अगदी रेस्टॉरंट स्टाईल. तर योग्य प्रमाण आपण बघूया आणि काय काय साहित्य लागणार आहे तेही बघूया. तर इथं मी घेतलेलं हे 200 ग्रॅम पनीर 1/2 किलोला कमी आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यात क्वांटिटी वाढू शकता, त्याच्यासोबतच दूधही वाढवायचं आहे. 200 ग्रॅम पनीरला इथं 3/4 कप दूध घेतलेलं आहे, फ्रेश दूध आहे रूम टेम्परेचरवरचं. त्याच्यासाठी मी घेतले 2 मध्यम आकाराचे टमॅटो, म्हणजे 1/2 वाटी प्युरी आहे टमॅटोचे, मिक्सरमध्ये करून घेतले. आणि इथं इन्स्टंट म्हणजे आपलं सुहाना पनीर टिक्का मसाला मिक्स. तर पटकन जाऊन आपण हे बघूया पनीर टिक्का मसाला कसा रेडी करायचा, हाऊ टू यूज दिस पनीर टिक्का मसाला सुहानाचा. तर हे बघा, हा सॅशे असतो, हा साधारण 45 मला भेटलेला. तर हे बघा, हे जे मसाला आहे हे पूर्ण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं. कोमट गरम नका घेऊ, नॉर्मल दूध घ्या जे आपल्या रूम टेम्परेचरवरती असेल ते. थोडं थोडं दूध टाकून आपला हा सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा. पाण्याचा इथं तुम्ही वापर करू शकत नाही, त्याच्याने जो फ्लेवर आहे तो तितका असं उठून येणार नाही. ह्याच्यात मेन्शन केलेलं आहे की दूधच घ्यायचं, तो दूधच घ्या. आणि क्रीमवाला घेतला तरी चालेल, प्लेन घेतला तरी चालेल. जे कोणतं दूध अवेलेबल असेल तुमच्याकडे ते घेऊ शकता, पावडर मिल्क घेऊ नका इथं. तर हे बघा, आता इथं मी 3/4 कप दूध घेतलेलं. तुमची क्वांटिटी जास्त असेल बनवायची किंवा पनीर क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही 1 कप दुधाचाही वापर करू शकता किंवा 1.5 कपाचासुद्धा, म्हणजे ग्रेव्ही वाढेल त्याच्यात, अजून काय नाही. तर हे बघा, फ्लेवर सेमच राहतो, बस क्वांटिटी कमी जास्त ग्रेव्हीची तुम्ही ह्याच्यात करू शकता, दुधाच्या कमी जास्त केल्याने. आता इथं साधारण 3 माणसाची मी भाजी करणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 4 किंवा 4 चौकोनी कुटुंब आहेत किंवा 5 जणांची भाजी करायची तर 1 ते 1.25 कप 1.5 कप दूध तुम्ही वाढू शकता, म्हणजे घेऊ शकता. आता इथं तेल छान गरम केलेलं आहे. नॉनस्टिक भांडं घ्या, कढई पॅन जे काय घेतात ते नॉनस्टिक घ्या. तेल छान गरम झालं, इथं मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की ह्याच्यात टाकलं 1/2 चमचा काश्मिरी लाल तिखट आणि 1/2 चमचा मीठ. आता हे ॲडिशनल माझी रेसिपी आहे त्यामुळे मी हे ॲड केलेलं आहे, कारण की पनीर जो असतो तो खूप फिक्कट असतो किंवा दुधाळ असतो, त्यामुळे एक रॉ स्मेल असतो दुधाचा, त्यामुळे मी त्याला फ्राय करून घेते. फ्राय म्हणजे चौघा बाजूनी त्याला छान असे चट्टे पडायला हवे, ब्राऊन स्पॉट पडले की आपले जे पनीर आहे ते पूर्णपणे फ्राय झालेले. अगदी त्याला पूर्णपणे फ्राय करू नका, अगदी डार्क ब्राऊन करायचं नाही आपल्याला. जस्ट चौघा बाजूला पनीरला एक चट्टे पडायला पाहिजे ब्राऊन स्पॉट, की आपलं पनीर शॅलो फ्राय झालेलं आहे. अगदी 4-5 मिनटाला तुमचे पनीर जे आहे ते शॅलो फ्राय होऊन जाईल आणि सतत स्टर करत आपल्याला याला फ्राय करायचं आहे. आपण ह्याला स्टर नाही केलं तर ते जास्त डार्क ब्राऊनसुद्धा होऊ शकतं. जसं आपण बॉईल अंड्याची रेसिपीसुद्धा तुम्ही माझी बघितली असेल ग्रेव्हीची, तर अंडा मसाला किंवा अंडा ग्रेव्ही, तर त्यालासुद्धा मी असंच करते. बॉईल एक घ्यायचं आणि त्याला तिखट आणि मिठामध्ये फ्राय करायचं, तर जे एक रॉ स्मेल असतो बॉईल अंड्याचासुद्धा तोसुद्धा निघतो. तसंच मी पनीरमध्ये सुद्धा केलेलं आहे. आता पनीर सतत असं स्टर करून घेतलं की आता जसं जसं चौघा बाजूने छान ह्याला फ्राय करायचं, जसं मी म्हटलं की ही ॲडिशनल स्टेप आहे, पण नक्की करा, ही खूप छान ह्याच्याने पनीरची भाजी होते. लाल तिखट, जे काश्मिरी लाल तिखट वापरलेले आपण, त्याच्याने कलर खूप छान येतो ग्रेव्हीला. प्लस जो मीठ टाकलेले आपण, तर त्याच्याने पनीरला एक टेस्ट येते, पनीर असं फिक्क लागत नाही. आता मी चेक केलं जस्ट की पनीरचे अजून एखादा पीस तर राहिला नाही, त्याच्यात मग मी ॲड केलं अमूल बटर 1 चमचा. मस्ट आहे अमूल बटर. बटर तुम्हाला वापरायचं नाही तर इथं बटरच्या ऐवजी तुम्ही तूप वापरू शकता, बट नक्की वापरा. आता इथं बटर छान मेल्ट झालं की तर जे टमॅटो प्युरी आपण केलेली, 2 टमॅटोची प्युरी मिक्सरमध्ये, ती ॲड केलेली. बाजारातली इथं टमॅटो प्युरी वापरू नका, जे ओरिजिनल टमॅटो आहेत त्याचीच प्युरी वापरा. घरच्या घरी टमॅटो प्युरी आपल्याला मिक्सरमध्ये करायची आणि ती ॲड करायची. छान अशी परतून घेतली टमॅटो प्युरी, थोडी फ्राय झाली की लगेच टाकायची आपली जो सुहाना मिक्स मसाला जो आपण मिक्स केलेला दुधामध्ये पेस्ट केलेली, ती आपल्याला ह्याच्यात मिक्स करायची आहे. आता ह्याला सतत स्टर करत फ्राय करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही छानपैकी फ्राय व्हायला हवी. गॅसची फ्लेम म्हणताल तर मीडियम आहे, अगदी स्लो किंवा अगदीच फुल नाही. आता ग्रेव्हीसाठी पाणी ठेवण्यासाठी मी एका दुसऱ्या बर्नरवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे.
आता आपण पाणी गरम झालं की तेव्हा आपण आपली ग्रेव्ही जी आहे तीसुद्धा मिक्स होत आहे. तर अगदी 4 मिनटं लागतील आपल्या ग्रेव्हीला मिक्स होण्यासाठी, छानपैकी बॉईल होण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही छान बॉईल होते, म्हणजे छानपैकी कुक होत आहे. आतापर्यंत आपण ह्याच्यात पाणी ॲड नाही केलं, आता आपण ह्याच्यात थोडं थोडं करून पाणी ॲड करूया. आता जो आपण सुहाना मिक्स मसाला घेतलेला आहे त्याच्यात आपल्याला एक्स्ट्रा मीठ वगैरे नाही टाकायचं. आपण जस्ट पनीर फ्राय करण्यासाठी मीठ ॲड केलेलं 1/4 चमचा आणि लाल तिखटसुद्धा जस्ट फॉर कलर. आता जे गरम पाणी होतं केलेलं ते मी घेतलेलं आहे. इथं पाणी म्हणताल तर मी 1 ग्लास पाणी गरम केलेलं आहे. थोडंसं जे वाटीमध्ये मसाला आपण मिक्स केलेला त्याच्यामध्ये मी मसाला काढण्यासाठी गरम पाणी घेतलं, आणि परत जो मिक्सरचा जार होता त्याच्यामध्ये आपण प्युरी केलेली तेसुद्धा मी वॉश करून घेतलेलं आहे, आणि वाटीमध्ये सुद्धा मी गरम पाणीच ॲड केलं. टोटल साधारणतः मी जसं मी म्हटलं की मी 1 ग्लास पाणी इथं ॲड करत आहे. तर थोडं थोडं करून मी पाणी ॲड करणार आहे आणि ग्रेव्ही आपली अगदी 6 मिनटाला रेडी होईल. 4 मिनटं झालेले आहेत आता, आता परत अजून 6 मिनटं म्हणजे टोटल 10 मिनटं लागतात ह्या ग्रेव्हीला, जास्त वेळ लागणार नाही. सडनली तुमच्या घरी पाहुणे आले तेव्हासुद्धा तुम्ही हे पनीर मिक्स मसाला यूज करू शकता. कसुरी मेथी इथं मी घेतलेली, हे सुद्धा ॲडिशनल आहे, हे सुद्धा सुहानाच्या पॅकेटवरती लिहिलेलं नाही आहे. तर कसुरी मेथी असेल तर नक्कीच यूज करा, खूप छान फ्लेवर येतो कसुरी मेथीचा सुद्धा. अगदी 1 चमचा मी घेतलेला आणि तळ हातावर चोळून टाकायची उकळत्या ग्रेव्हीमध्येच अगदी 5 मिनटाला. जशी पाणी आपण ॲड केलं थोडं थोडं तेव्हाच आपल्याला कसुरी मेथी टाकायची, आणि तेव्हा त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला याला 3-4 मिनटाला बॉईल करायचं. पनीर आपल्याला फ्राय केलेलं आहे त्यामुळे पनीर आपल्याला जास्त वेळ ग्रेव्हीमध्ये शिजवायची गरज नाही. अगदी आपण 3-4 मिनटं पनीर जे आहे ते शिजून घेऊया ह्याच्यात. तर आता मी पनीर ॲड केलेलं आहे, अजून एक्स्ट्रा आपल्याला ह्याच्यात काही ॲड नाही करायचं, बस कोथिंबीर आणि दॅट्स इट. आता कोथिंबीर ती सुद्धा मी लास्टमध्ये ॲड करणार आहे, कारण की कोथिंबीरचा असं स्ट्रॉंग फ्लेवर ग्रेव्हीमध्ये येईल त्यामुळे लास्टमध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची ह्याच्यात. अगदी गॅस बंद करायच्या अगदी 1 मिनटाआधी आपण कोथिंबीर ह्याच्यात ॲड करणार आहोत. आता मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे, कारण की पनीर ॲड केलं तर पनीर जास्त चिवी होईल फुल किंवा मीडियम गॅसवरती शिजवलं तर. त्यामुळे स्लो गॅसवरती जस्ट मसाला पनीरमध्ये मुरायला पाहिजे किंवा ग्रेव्हीमध्ये पनीरची टेस्ट यायला हवी. असंच 3-4 मिनटं आपण बस ह्याला शिजून घेणार आहो ग्रेव्हीमध्ये, दॅट्स इट. आणि तुम्ही बघू शकता तवंग किती छान आलेलं आहे, कारण की आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि कश्मीरी चिली पावडरसुद्धा. तर हे 2-3 आयटम आहे ते मस्ट ट्राय आहे, नक्कीच यूज करा जेव्हा तुम्ही सुहाना मसाला यूज करत असाल तेव्हासुद्धा. कश्मीरी चिली पावडर, अमूल बटर, कोथिंबीर आणि कसुरी मेथी. तर चला, आणि मीठ ऑब्विसली, कारण की ह्याच्यात म्हणतात मीठ नका वापरू. ग्रेव्हीसाठी मीठ नाही वापरायचं आपल्याला, पनीर फ्राय करण्यासाठी आपल्याला मीठ वापरायचं, हे लक्षात ठेवा. आता पनीर असे ऑलमोस्ट आपले शिजलेलेच आहे, यू नो दॅट. आता 4th मिनटाला आपण गॅस बंद केला, कोथिंबीर ॲड केली आणि आपली पनीर टिक्का मसाला रेडी आहे. हे तुम्ही नानसोबत, भाकरीसोबत, चपाती, फुलके, पराठे किंवा स्टीम राईस, जिरा राईस कशासोबतही खा, अगदी अप्रतिम झालेलं आहे. सडनली पाहुणे आलेत तर ही डिश नक्कीच करायला हवी, इतकी साधी, सोपी आणि झटपट होणारी आहे. पनीर असेल घरी, सुहाना मसाला आणायचा आणि झटपट ही रेसिपी करायची अगदी 10 मिनटात. तुम्हाला आवडली असेल आपली आजची रेसिपी तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे. सबस्क्राईब केलं असेल तर बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.